पण सध्या जेव्हापासून गावी आलो गेले 3 दिवस झालोय आणि 3 दिवसापासून मी ह्यांना शोधतोय, शोधत शेवटी ना आज सकाळी यांची भेट झाली आणि इथे आल्यावरती एवढं थंडगार वातावरण, लाईट नाही 3 दिवस, पण असं वाटतच नाही की बाबा लाईटीचा काय आहे की ना उपयोग, एवढं थंडगार वातावरण आहे. बाकी सगळं एकदम व्यवस्थित वातावरण आहे. तुम्ही पण इथे येऊन मंडळी येऊन इथे एकदा व्हिजिट करून जावा, सरांना भेटून जावा, तुम्हालाही समजेल काय वातावरण नेमकं कोकणातलं. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी आपला व्लॉग स्टार्ट होते करेक्ट आज दुपारी, म्हणजे आफ्टरनून मध्ये, आणि आपण आज गाडीमध्ये व्लॉग स्टार्ट होते, रेग्युलर घरी वगैरे स्टार्ट होतो. सो आपल्यासोबत कोण आहे तुम्हाला ओळख करून देतो. सो बघू शकताय आपल्यासोबत आहेत शुभम सुतार आणि वड्यावरून आहेत आपले सबस्क्रायबर आहेत, आपले सपोर्टर आहेत, फॅमिली मेंबर आहेत. तर खूप चांगलं वाटते, अनएक्सपेक्टेड भेट झालेली आहे, म्हणजे कामावरती मी होतो जस्ट तिकडे झाले ते शोधत आणि खरं तर 3 दिवस झाले कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फायनली आज भेट झाली. मला पण भारी वाटते. सो आपण आता कुडामध्येच फिरतोय, कुडामध्ये चाललोय. सो बघूया कुठे जातोय आता, जोपर्यंत ते इकडे आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवायचा आहे. पूर्ण दिवस घालवूया, हा पूर्ण दिवस घालवूया. आणि आज आपल्या मंदिरामध्ये पण प्रोग्राम आहे, सो तुम्हाला तिकडचा पण बघायला मिळेल. सो आता तर बघूया कुठे आम्ही जातोय, तुम्हाला नक्कीच मजा येईल. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काल तर जोरदार पाऊस चालू होताच, पण आज पण जोरदार चालू म्हणजे होईलच असं वाटतंय, कारण बघू शकता इकडे पावसाचं वातावरण झालंय संपूर्ण. आपण आता स्टँड कडे पोहोचलोय. मंडई जाता आता आम्ही डिसाईड केलंय की आपण चाललोय सरसोली धाम मध्ये. कुडामधनं असेल तर तुम्हाला माहिती असेल, नाही तर बरेच वेळा मी तर गेलोय, ब्लॉग वगैरे झालेले आहेत, तर म्हटलं यांना पण फिरवून आणूया. आणि तिकडे जेवणाची पण मस्त व्यवस्था असते, फक्त टायमिंग आता मी विसरलोय नक्की एक्झॅक्ट कितीचा असतो, 12 की 1 म्हणजे जेवण किती वाजेपर्यंत चालू असतं, किती ते किती. तर तिकडे जाऊया मस्त, गोल्डन टेम्पलची प्रतिकृती आहे इकडे, तर मजा येणार तुम्हाला पण. बघूया कसं होते, फक्त चालू असू दे. आता करेक्ट रेल्वे स्टेशनच्या इकडे आहोत, कुडा या साईडला. फ्रेंडच्या इकडे आलात ना? हो. सध्या ते म्हणजे कडावल मध्ये आहेत आणि कसं वाटतं इकडे? खूप शांत, खूप पीस, एकदम नेचर एकदम मस्त आहे ना इकडचं, मस्त नेचर वाटतंय. आणि मुंबईमध्ये धकाधकीचं आयुष्य असेल ना, बिझी आयुष्य. मुंबईमध्ये राहिल्यापासून आम्हाला ते धकधकीच्या जीवनाची सवय झालीच आहे म्हणा, पण सध्या जेव्हापासून गावी आलो गेले 3 दिवस झालोय आणि 3 दिवसापासून मी ह्यांना शोधतोय, शोधत शेवटी ना आज सकाळी यांची भेट झाली आणि इथे आल्यावरती एवढं थंडगार वातावरण, लाईट नाही 3 दिवस, पण असं वाटतच नाही की बाबा लाईटीचा काय आहे की ना उपयोग, एवढं थंडगार वातावरण आहे. बाकी सगळं एकदम व्यवस्थित वातावरण आहे. तुम्ही पण इथे येऊन मंडळी येऊन इथे एकदा व्हिजिट करून जावा, सरांना भेटून जावा, तुम्हालाही समजेल काय वातावरण नेमकं कोकणातलं. खरंच एकदम भारी आहे, नक्की या एक दिवस आणि व्हिजिट करा, तुम्हाला मजा येईल नक्कीच. आणि मी असलो तर नक्कीच फिरवायचा प्रयत्न करेन इकडे. भारतातील पहिलं साई मंदिर सुद्धा आहे इकडे या साईडला, घेऊया फिरून. हा येते तर दर्शन घेऊन येऊया, ते पण दाखवून. आणि काल तर आपण गेलेलोच, पण आज पण मस्त, परत एकदा त्यांना पण दाखवूया. आता एवढे आलात तर योगा येऊ. भारतातील म्हणजे शिर्डी मंदिरच्या सुद्धा अगोदर याची स्थापना झाली. अच्छा, तुम्ही शिर्डी मंदिरला आलात कधी? नाही, शिर्डी मंदिरला नाही गेलो. पहिला या, कधीतरी येईन फिरत योगा योगा. पहिला या, आम्हाला फोन करा, भेटू आपण. नक्की नक्की. तुमच्याकडनं पालखी वगैरे जा निघते ना वड्यावरनं? बऱ्याच ठिकाणी जात असेल. बऱ्याच ठिकाणाहून पालख्या निघतात आमच्या वड्यावरून, 6 पालख्या निघतात टोटल 6. पोहोचलो आपण, गाडी पार्क करतोय आणि बाकीचे पण आपले मेंबर दोघे जण सोबत आहेत, जे तुम्हाला दिसला नसेल. आतमध्ये तर एंटर केलंय आणि जेवणाचा टायमिंग 2 आहे, म्हणजे 1 ते 2. सो तोपर्यंत जर जेवायला गेलो तर इकडचा काय बघायला मिळणार नाही, तर जाऊया आणि पहिला तर इकडे बघून येऊया मस्त. मी तर आलोय पण यांना दाखवतो, बघू शकताय वाटते ना एकदम भारी. कसं वाटतंय जय? भारी वाटते. त्याला काय बोलतात माहिती? गोल्डन टेम्पल ऐकून आहेस? कुठे आहे? त्याची प्रतिकृती आहे, ऐकलंय फक्त मी, गेलो नाही. ऐकलंय फक्त. मिलिन तू हिललेलो कधी? नाही. मिलिन पण फर्स्ट टाइम.
अमृतसरला ना पंजाब अमृतसर करेक्ट आपण मंदिराच्या इथे आलो समोर आलो एकदम आतमध्ये आता बघू शकता अशा प्रकारच्या सुंदर मूर्ती आहे मी तर बरेच वेळा येऊन गेलोय पण यांना विचारूया यांना कसं वाटलं इकडे आल्यानंतर एकदम थंडगार वातावरण इथं आल्याने आमच्या देवाची प्रतिक्रमा पण आम्हाला दिसून आली आहे विश्वकर्मा देव सगळ्यांचं दर्शन होणार तुम्हाला आल्यानंतर जर कुडामध्ये येत असाल फिरायला तर या ठिकाणी एकदा तरी नक्कीच येऊन जा मिलिंद एक्सपेक्ट केलेलं नाही ना भारी वाटतंय तुम्ही थंडगार वातावरण आणि शांत शांत सगळ्यांचा रिझल्ट एकच आहे थंडगार वातावरण भारी वाटतंय बाकी इकडच्या साईडला त्यांची बाग वगैरे आहे खाली मस्त गौशाळा वगैरे आहे पण खालच्या साईडला आहे एकदम तिकडे येत असाल तर तुम्ही जरा लवकरच या म्हणजे तुम्ही मस्त फिरून वगैरे जेवण पण करून जाऊ शकता आता आम्ही जातोय तिकडच्या साईडला पण आता सध्या सुट्टीचा सीझन आहे मे महिना वगैरे चालू आहे तर त्याच्यामुळे गर्दी भरपूर असते आल्या कशी गर्दी होती मी नेल्यानंतर खूप गर्दी खूप होती गर्दी भरपूर होती काय जय खूप गर्दी कशी होती खूप गर्दी भयानक गर्दी तर म्हणजे जाऊया आपण आणि आता जेवायला जाऊया डायरेक्ट लहान लहान मुलं एअरवेज मस्त सहल वगैरे येतात त्याच्यानंतर वनभोजन असतात मुलांचे क्लास आलोय आपण जेवणाची व्यवस्था या साईडला असते आता थोडे चप्पल कमी दिसत आहेत मगाशापेक्षा ना खूप कमी झाले आणि इकडे पण टाइम नोट केलेला आहे हे बघा जेवण पण आपलं आलेलं आहे आणि आजचं जेवण आपलं असं आहे डाळ भात भाजी कोबीची भाजी आहे दर दिवशी वेगवेगळं जेवण असतं म्हणजे आजच्या दिवशी असलं तर दुसऱ्या दिवशी वेगळा चपाती वगैरे पण असतं कदाचित आम्हाला उशीर पण झाला असेल यायला बसा स्टार्ट करूया जेवायला टेस्ट चांगली आहे एकदम मस्त कशी आहे मिलिंद जेवण तर आपलं झालं आणि आपण बाहेर आलोय आणि आपले छोटे मंडळी भेटलेले आहेत अजून एक कुठे गेला नाव सांगा सगळ्यांनी आपापला नाव सांग कुणाल थांबा जरा साईडला इकडे हा ओके भावार्थ नवलूजोरे राजा अशोकोरे कुणासुरे शरद दीपराज नवलूजोरे कुणाल पटकर कुणाल असेल असेल पटकरे बघताय ब्लॉग आमचे कसे असतात मस्त मस्त असतात ना नाव काय माझा ओंकार बोलाव ओंकार पालव ओंकार पालव तर मंडळी मग अशी आम्ही जेवायला जेव्हा बसलो ना तेव्हाच ते आपल्याला भेटले पण आपलं जेवण चालू होतं त्याच्यामुळे थांबलेलो आम्ही खूप मस्त वाटते तसेच ब्लॉग बघित राहा तुम्हाला की नाही ओके थँक्यू व्हेरी मच भेटत मस्त वाटलं तुमचा चला बाय बाय आता आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे आम्ही साई मंदिरमध्ये पण जातोय पोहोचलो आपण मंडळी साई मंदिर मध्ये तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि जास्त रेकॉर्डिंग केलं नाही कारण ऑलरेडी मी ब्लॉग मध्ये दाखवलंय
आणि आता आम्ही चाललोय आमच्या मंदिराच्या इकडे. जसं की बोललो होतो की 23-24 आमच्या मंदिरामध्ये प्रोग्राम चालू आहे, पण जाऊया तिकडे. हे पण दर्शन करतील मस्त. महाप्रसाद पण चालू असेल. डायरेक्ट मंदिराकडे. पोहोचलो मंदिराच्या जवळ, आलो एकदम, आणि गर्दी बघू शकताय. बेफाम गर्दी आहे. गाडी आपल्याला पार्क करावी लागेल आता कुठेतरी. म्हणताय आपण आलोय देवळाकडे, बघू शकताय खूप गर्दी आहे. दर्शन करूया आतमध्ये जाऊन. गर्दी खूप आहे मंडळी, आणि पावसाचं वातावरण झालंय थोडं. लिंगेश्वर मंदिराच्या उजव्या साईडला जे नळ आहे त्या नळांचा वापर आज पाण्यासाठी करायचा आहे. मंडळी आम्ही आलेलो तो पाया पडायला, होऊ शकताय. मंडळी गर्दी खूप आहे, आतमध्ये जायला जागाच नाही. मंडळी दर्शनाला जर वेळ लागेल कारण गर्दी भरपूर आहे, तर आता दादा निघत आहेत खरं तर. आम्ही आता इकडेच थांबणार आहोत थोडा वेळ. सो भेटून एकदम मस्त वाटलं दादांना, आणि मग आता परत कधी भेट होईल, परत कधीतरी आले तर. नाही तर आपण तिकडे गेलो फिरत फिरत तर नक्की भेटू. नक्की या मुंबईला, नक्की या, नक्की नक्की. चला चला लँडमध्ये थोडासा चेंजेस केलेत आपण. दर्शनाला खूप वेळ लागेल म्हणजे गर्दी आहे भरपूर, आणि त्याच्यामुळे आम्ही जर इकडे आलोय. सुनीलला फोटो काढायचे होते. सो गाडी नाही आली, बस पटापट काम करून टाकूया. कुठे आहोत आपण? पुलावरती आहोत, बघू शकताय. ओके, स्कॅम झालेला आहे आपल्या सोबत. पाऊस आलाय, पाऊस कमिंग. जाऊया आता घरी. एवढ्यातच पडून गेलं तर चांगलं होईल कारण संध्याकाळी नाटक पाहिजे वगैरे. आपल्याला नाटक पाहिजे रात्री 12 वाजेपर्यंत. अच्छा मुळे फोटो काढ आमच्या उरतं. फायनली मंडळी परत एकदा तुम्हाला भेटतोय कालच्या सारखाच उशिरा. म्हणजे काल पण लाईटचाच प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे चार्जिंगला लावून उशिरा भेटलेलो. आणि आज पण तोच विषय की काल जी लाईट आमची 7 वाजता गेली ना, ती करेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी 4 वाजता आली. सो त्याच्यामुळे आम्ही नंतर चार्जिंगला मोबाईल लावला आणि बाकी काही काम केलेलं नाही आता. तर म्हटलं दिवसभर आपण फिरलेलो बऱ्यापैकी, तर रात्री तुम्हाला पालखी पण दाखवतो. सो आता आम्ही पालखीसाठी निघणार आहोत घराकडनं. निघालोय आपण फायनली, आणि आज रिक्षा घेऊन जात नाही, बाईक घेऊनच जातोय. काकांचा मुलगा पण आलेला आहे, त्याची पण बाईक आहे, तर सगळ्यांनी बाईकनेच नेऊन सगळ्यांना सोडलाय. इकडे आले मंडई जय करते मंडई मंडई. चला a
फायनली मंडे तुम्हाला भेटतोय आता डायरेक्ट घरी. तर आपण घरी आलोय, दर्शन वगैरे झालेलं आहे, तुम्ही पण बघितलं. तर आता चाललोय आम्ही सीएनजी भरायला. खरं तर ओरोसला गाडीमध्ये अजिबात सीएनजी नाही आणि उद्या परत भाड्यानं गाडी फिरणार आहे. तर सध्या गर्दी असते, तुम्हाला माहितीच आहे, सीझन चालू आहे त्याच्यामुळे. सो जातो आणि सीएनजी वगैरे भरून येतो, बघूया किती वाजता येतोय. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.